ताईत बनलेली स्पर्धा, यंदाचं पाचवं वर्ष आणि या पाचव्या वर्षाची झळाळता करंडक आहे तो कोणता विभाग आहे घेऊन जाणार आहे, कल्याणचा विभाग, मालाडचा विभाग की कांदिवलीचा विभाग, यासाठी जुळणार आहे तीन संघ। पहिला सेमीफायनल, एकच सेमीफायनल आहे, ऑलआउटच्या रूपामध्ये एक अंतिम संघ आपल्याला जॉन्स कल्याणच्या रूपात मिळाला आहे। ही मात्र एकमेव अशी सेमीफायनल असणार आहे, त्यामधून आपल्याला दुसरा अंतिम फेरीचा संघ मिळणार आहे। नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय शुभम इलेवन संघ, नक्कीच याही संघाने कालच्या दिवसभरात प्रभावी खेळी केली आणि अंतिम तीन मध्ये जागा मिळवली आहे। नक्कीच या स्पर्धेचं भव्य दिव्य पारितोषिक सर्वांचंच आकर्षण ठरलंय। 1,00,000 रकमेची स्पर्धा, त्यानंतर द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 25,000 रुपयेचं असणार आहे। 1,00,000 मुलाची ही स्पर्धा, पश्चिम विभागातील तारांकित आणि मानांकित अशी स्पर्धा। खऱ्या अर्थाने बॉक्स क्रिकेटचे तारे आज मात्र जमीन पर, अर्थातच बोरवडीच्या या राजेंद्रनगरच्या क्रीडानगरीत समाविष्ट झालेले आहेत। पाहिजे आहे थोड्याच वेळात आपल्याला क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे। नक्कीच क्रिकेट आपण आज बॉक्स क्रिकेट ही मला वाटतं एक उच्च दर्जाचं राहिलेलं आहे। 10-15 वर्षापूर्वी आपण मागे गेलं तर इतकं ग्लॅमर नव्हतं बॉक्स क्रिकेटला, त्यानंतर मात्र तंत्रज्ञान आलं, घराघरात आज बॉक्स क्रिकेट जाऊन पोहोचलं आहे। असंख्य बॉक्स क्रीडापटूंनाही आज मोठी मागणी आहे, कारण त्यांचं गेम एखादे पॅकर्स लाईव्ह पाहत असतात आणि त्याची निवड करीत असतात। त्यामधील ओमकार मालाड संघाचा जर विचार केला तर नक्कीच सर्वांच्या गळ्यातला ताईतला हा संघ, एक कूल माइंडेड गेम या संघाचा पाहायला मिळतो। मॅचवेरर खेळाडूंचा भरणा असलेला, ऑल स्टार्कस असलेली ही टीम गेल्या 2 वर्षभरात मात्र मुंबईच्या बॉक्स क्रिकेटवर खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवलंय। सुरेश सरोजच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही टीम खूप चांगल्या चर्चेचा विषय बनून राहिली आहे। आणि त्याचबरोबरीने दुसरा एक चांगला संघ शिवम बॉयज कांदिवली, याही संघाने आपली क्षमता दाखवून दिली आहे, हम भी किसी से कम नाही आहे। त्यांना दाखवण्याची ही संधी इथे मात्र उपलब्ध झालेली आहे। थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे आणि सेमीफायनलचा सामना जर म्हटलं तर एक मोठमोठे संघही या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपला परफॉर्म करताना दबावत येतात। अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर सेमीफायनलमध्ये कामगिरी डेपाळणारा चोकर्स म्हणून ही उपाधी, सेमीफायनलमध्ये वारंवार पराभूत होणारा संघ म्हणून त्याकडे पाहिलं जातं का, तर सेमीफायनलचा अडथळा त्यांना आजपर्यंत पार करता आलेला नाही आहे। तर पाहायचं आहे सेमीफायनलचा हा अडथळा शिवम बॉयज पार करतील का, कारण ओमकार मालाड संघाकडे मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, परंतु त्यांना चांगली फाईट देण्याची, त्यांना जर पराभूत केला तर एक धक्कादायक निकाल असेल यात काही वादच नाही आहे। तर गेली 2 दिवस आपल्याला ही स्पर्धा आवडलीच असेल यात काही शंका नाही आहे। आज या स्पर्धेचा अंतिम रात्र आपण पाहणार आहोत। नक्कीच या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला मी सलाम करीन, या स्पर्धेला ज्या ज्या मान्यवरांनी मदत केली आहे त्यामध्ये महालक्ष्मी ज्वेलर्सचं विशेष आभार मानेन की त्यांनी या स्पर्धेकरता भरीव योगदान दिलं आहे। त्याचबरोबरीने माझी नगरसेवक माननीय श्री शिवानंदजी शेट्टी यांचंही खूप खूप आभार मानेन। त्याच्यानंतर याच विभागातील एक कार्यसम्राट आमदार सुनील राणे साहेब यांचेही खूप खूप आभार, आणि गोल्डन क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। पहा येथील कार्यकर्त्यांचं मी वय पाहतो सकाळपासून, जवळजवळ 40 वरच आहेत जवळजवळ सर्व कार्यकर्ते, परंतु वय कोणत्याही कार्यामध्ये अडथळा आणत नाही आहे। तीच एनर्जी आणि ते सहकार्य घेऊन एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा आपल्या मित्राचं नाव मुंबईच्या कान्याकोपऱ्यात कसं जाईल याची त्यांनी काळजी केली आहे, काळजी घेता येत आहे। आणि त्याचबरोबरीने अजून एक नाव या स्पर्धेचं मास्टर माइंड मी म्हणेन आशिष बनसे,
कौतुक मी मानेन, जिथे कमी तिथे आम्ही, अशीच काहीशी भूमिका राहिलेली आहे त्यांची संपूर्ण टीमचं. एक झळाळ ते करंडक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. असाच एक चषक कपिल देव निखंजने 1983 साली जेव्हा पटकावला होता, आणि तो करंडक पाहून सचिन रमेश तेंडुलकरला वाटलं असं वाटलं होतं की दुसऱ्यांदा आपण भारताकरता चषक जिंकावा, आणि त्याचं हे स्वप्न 2011 साली पूर्ण झालं होतं. म्हणजे एक झळाळता करंडक जे आहेत एखाद्या बालपणाला मोहून घेतं आणि क्रिकेटकडे आकर्षून घेतं. अशा या चमचमणाऱ्या सोनेरी ट्रॉफीज कोण आपल्या कपाटात ठेवेल याचा निकाल मात्र पुढच्या 2 तासात आपल्याला कळेलच. स्पर्धा चालू होण्यापूर्वी थोडीशी डागडुजी जी आहे मैदानाची ती करताना कार्य करते. या खेळपट्टीचं मी विशेष कौतुक करीन. बघा, ज्या ज्या खेळाडूंनी चांगला परफॉर्म केलाय त्यांना या खेळपट्टीने मदत केली आहे. म्हणजे पाहता क्षणी कुणीही प्रेमात पडावं या खेळपट्टीच्या, अशीच काहीशी ही खेळपट्टी. त्या क्युरेटरचं मी खरोखरच अभिनंदन करेन की या चांगल्या स्पर्धेसाठी तुम्ही खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. ज्याच्या गोलंदाजांनी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे त्यालाही यश मिळालंय, आणि ज्या फलंदाजांनी चांगल्या चेंडूवर फलंदाजी केली आहे त्यांनाही यश मिळालंय. एका अर्थाने दर्जेदार जो खेळ कोण करेल त्याच्या प्रेमात ही खेळपट्टी पडली आहे असंच म्हणावं लागेल. नक्कीच पंचगिरीचा जर विचार केला या स्थानिक विभागातून पियुष त्याच्यानंतर शैलेश यांनी मला वाटतं खूप दर्जेदार पंचगिरी केली. त्यानंतर पद्मनाथ प्रभू बाबू सरांना कोण विसरेल, जिथे जिथे बॉक्स क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा तिथे तिथे आवर्जून अशी मागणी पद्मनाथ प्रभू बाबू सरांना असते नेहमीच, आणि बॉक्स क्रिकेटचे मास्टर माइंड खेळू अशी त्यांची ओळख आहे. नवाकाळ चषक जिंकणारा पहिला कर्णधार कोण असेल तर बाबू सर. नक्कीच या खेळाला शिस्त, एक रंगत स्पर्धेला शिस्त आणण्याचं मोठं काम त्यांच्या मार्फत मात्र केलं जातं, आणि एक शिस्तबद्ध पंच म्हणून त्यांची मुंबई नगरीत एक विशेष अशी ओळख आहे. तसेच आमचे स्कोरर निलेशजी वैती यांनी फार मोलाची भूमिका या स्पर्धेसाठी बजावली आहे, त्यांचे खूप खूप आभार. त्याचबरोबरीने ट्रिपल एस लाईव्हची संपूर्ण तंत्रज्ञ टीम आमच्यासोबत जोडली गेली आहे, त्यांचंही काम अतिशय परफेक्ट झालं आहे. जेव्हा जेव्हा रेफर सुचवलं आहे खूप चांगले निर्णय त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले आहे, त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच एक फेअर क्रिकेट चांगली स्पर्धा, सर्वांना चांगला न्याय देण्याचं काम मात्र या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वांनाच त्याचा फायदा झालेला आहे. आणि म्हणूनच की काय सर्वच पराभूत आणि विजयी झालेल्या खेळाडूंच्या मनावर अधिराज्य गाजवणारी स्पर्धा, या स्पर्धेचं नाव आहे मेलविन मेमोरियल चषक 2023 हे 5वं पर्व. यापुढेही ही स्पर्धेचा यशाचा जो आलेख आहे असाच उंचावत राहील या तीळ मात्र शंका नाही आहे.
ओमकार मालाड संघाकडून दोन सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. मुंबई क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारे दोन बॅटर्स, एका बाजूला सुरेश सरोच आणि मतंग सारंग, हे दोन बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आयोजकाकडून एक सूचना येते आहे, दोन्ही संघ हा सामना जो आहे तो 5 षटकांचा असणार आहे आणि दोन्ही संघांना गोलंदाजी आणि फलंदाजी करणारा केवळ एक रिव्ह्यू घेण्याची संधी असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. मग तो स्टंपिंग असो रनआउट असो, तर दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच नक्कीच सर्व क्रिकेट प्रेक्षकांना विनंती असेल, आपण बेरिंगवरून हात मागे घ्यायचे आहेत. एक महत्त्वाचा सामना आहे आणि प्रेक्षकांना विनंती असेल बांबूवरून आपले जे हात आहेत, विशेष करून आपले चिमुकले जे प्रेक्षक आहेत त्यांनाही विनंती असेल की आपण आपले हात जे आहेत ते बॅनरवरून खाली घ्यायचे आहेत, जेणेकरून कोणताही वाद अथवा कोणताही चुकीचा डिसिजन आपल्याकडून दिला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सहकार्य करायचं, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सामन्यासाठी. एक मोठा सामना आजच्या रात्रीमध्ये, सेमी फायनलचा सामना आपण पाहत आहोत दोन बलाढ्य संघांमध्ये. मेलबर्न मेमोरियल कप 2023 हे 5वं पर्व. गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाज ध्रुव कीच याही गोलंदाजाने खूप प्रभावित केलंय कालच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये दोन प्रभावित करणारे संघ एकमेकांशी झुंजत आहेत आणि लेट्स प्लेचा इशारा मात्र पंच बाबू सरांकडून आम्हाला कळवला जातोय. गणरायचा मात्र आवाज मैदानाच्या चारी बाजूला. यावेळी मात्र पिचिंग मात्र लिपस्टिकच्या बाहेर, पंच बाबू सरांचा इशारा. एक अतिरिक्त धाव, धावांचा श्रीगणेश. तसेच या स्पर्धेकरता माननीय नगरसेवक श्री शिवानंद शेट्टी यांचं आगमन थोड्याच वेळात होत आहे. नक्की झालेलं आहे आगमन, त्याचंही मंडळाच्या वतीने हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. विनंती असेल हा सामना पाहण्याची, विनंती असेल आपण स्टेजवर पाहू शकता. याच विभागाला बिलॉंग्स करणारे माननीय श्रीयुक्त शिवानंदजी शेट्टी साहेब आपल्या या स्पर्धेसाठी बहुमोल वेळ देत आहेत, आपण त्यांना स्टेजवर पाहू शकता. त्यांचंही हार्दिक असं स्वागत असेल, त्यांनाही विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि या सामन्याचा आनंद करायचा घ्यायचा आहे. लेट्स स्टार्ट. पहिल्या दोन चेंडूवर नक्कीच ध्रुव थोडासा दबावत दिसला, तिसरा चेंडू मात्र टाकण्यात यश आलंय. चांगला खेळ मात्र इथे सुरेश सरोजकडून, चांगलं क्षेत्ररक्षण, धावांचा श्रीगणेश सुरेश सरोजकडून होत आहे. पहिली धाव अंकित केली जाते त्याच्या बॅटमधून. संघाची एकूण धावसंख्या बिनगडी बाद 3. मतंग सारंग ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र कम्मालीचा चेंडू तितकाचा लेट कट खेळलाय मतांग आणि गलीची दिशेला तो चेंडू खेळून काढलाय. म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान देणं हेही क्रिकेट आहे आणि खराब चेंडूवर समाचार घेणं हेही क्रिकेट आहे. चांगल्या चेंडूचा इथे सन्मान केलाय मतंगने, खऱ्या अर्थाने त्याने आपलं खातं खोललंय पहिल्या चेंडूवर. संघाची एकूण धावसंख्या बिनगडी बाद 4. आता मात्र ध्रुवला चांगला टप्पा सापडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. तिसरा चेंडू असेल ध्रुव याचा. यावेळी मात्र सुरेख असा फ्लिक केला जातोय, थ्रू दी शॉर्ट स्पीड विकेट पाहायला मिळतोय महालक्ष्मी ज्वेलर्स चौकार. काय कमाली ह्याच करता सुरेश सरोज ओळखला जातो, त्याच्याकडे बॅकफूट पंच सध्याच्या चर्चेत आहे त्याचा फटका. तदनंतर मिनी हेलिकॉप्टर आणि फ्लिकचा वापरही तो प्रभावीपणे करतो, त्याचीच एक चुणूक
सुरेश सरोच्या बॅट मधून पाहायला मिळते. अंधेरी विले पार्ले विभागाला बिलॉंग्स करणारा हा खेळाडू आता मात्र मुंबईचं क्रिकेटही गाजवायला लागलाय, याच ती मात्र शंका नाहीये. पाहिजे पहिला मोठा फटका पाहायला मिळतोय सुरेश सरोच्या बॅट मधून. धावसंख्या 8 या धावसंख्येवर. चौथा चेंडू यावेळी मात्र थोडासा प्ले डाऊन झालाय. डबल माइंडेड क्रिकेट खेळलं जात आहे सुरेश सरोज कडून. मोठं अपील जरूर होते पण योग्य तो डिसिजन देतीलच आपल्यापर्यंत नक्कीच. दोन्ही पंचांनी कालच्या दिवसभरात आजच्या दिवसभरात खूप चांगली कामगिरी केली आणि पंचांचा एक खूप चांगला डिसिजन आहे. प्ले डाऊन झालेत हा बॉल मला वाटतं रेफर त्यांनी सुचवलाय आमच्यापर्यंत. डेलिबेटर आहे परंतु चेंडू बॅटच्या किंवा हाताच्या कडेला लागला असेल तर धाव देण्यात येईल हाच निर्णय आपल्याला बघायचा आहे. तर डिसिजन आपल्यापर्यंत थोड्याच वेळात कळणार आहे. फेर डिसिजन देण्याचा प्रयत्न तंत्रज्ञाचा वापर करून आपण योग्य तो डिसिजन देऊ आणि अंतिम डिसिजन जो आहे तो मला वाटतं आपल्यापर्यंत पोचलेला आहे. हा डॉट चेंडू आहे आणि प्ले डाऊन झाले त्यामुळे कोणतीही धाव मला वाटतं या रिव्ह्यू मला वाटतं वेस्ट गेलेले त्यामुळे फलंदाजी करणारा जो रिव्ह्यू आहे ओमकार मालाड संघाचा तो संपुष्टात येतोय. रिव्ह्यू घेतल्यानंतर त्यानंतर मात्र धावसंख्या स्थगित 8 या धावसंख्येवर. पाचवा चेंडू असेल गोलंदाज ध्रुव याचा. आणि ते मात्र कुठे ना कुठे ऑफस्टिकच्या बाहेर मारा करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. सुरेश सरोज हा एक चतुर फलंदाज आहे. कोणता चेंडू खेळावा आणि कोणता चेंडू सोडावा याचं पुरेपूर ज्ञान त्याला आहे. सोडून दिला चेंडू 89 धावसंख्या. यावेळी पुन्हा एकदा त्याहून कॉपी आणि पेस्ट पद्धतीचा हा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा हा वाईट चेंडू 10 धावसंख्या. नक्कीच या तारांकित स्पर्धेकरता मात्र तारांकित नगरसेवक आपल्याच विभागाला बिलॉंग्स करणारे माननीय शिवानंद शेट्टी यांचंही काहीच मिनिटापूर्वी आगमन झालं आहे. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत आहे क्रिकेट. एक बहारदान सदाबहार महालक्ष्मी ज्वेलर्स चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामधील अतिशय महागड्या षटकाकडे मात्र आगेकूच करताना गोलंदाज ध्रुव पहिले षटक मार्गस्थ आहे. कुठे ना कुठे भरपाई करावी लागणार आहे.
मात्र बॅकफुट टपंच करता ओळखला जातो सुरेश सरत आणि तोच त्याच्या भारतातील एक महत्त्वाचा फटका पाहायला मिळतोय. माजी नगरसेवक त्याचबरोबर आज बोरिवली कांदिवली या परिसरामध्ये त्यांचा अगदी दहेंडी पासून शिवा शेट्टी हे नाव संपूर्ण महाराष्ट्रानी पाहिलं आणि दहेंडीच्या टी शर्टच्या मागे देखील पाहिलं गेलं असं व्यक्तिमत्व मूर्ती लहानपट कीर्तिमान एकदा जोरदार टाळ्या वाजवत शिवा शेट्टी यांच्यासाठी हे नाव गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं गेलंय आणि आज म्हणजे 5 वर्ष साहेबांना नेहमी आमंत्रण होतं बट आज साहेब तुम्ही आलात त्याबद्दल आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मेलबर्न मेमोरियल कप मध्ये आपल्या बोरिवलीमध्ये तुमचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. नेहमी युवांना प्रोत्साहन करणारं व्यक्तिमत्व आहे अगदी क्रिकेट चारको बोरिवली गोराई त्या परिसरात सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं आहे आणि क्रिकेट बघायचं खेळायचं युवकांना पुढे घेऊन जायचं यासाठी या माणसाने नेहमीच आपला वेळ दिला आहे आणि दहेंडीसाठी तर नेहमीच सपोर्ट राहिला आहे कबड्डीसाठी देखील सपोर्ट राहिला आहे. चांगली मॅच रंगते संपूर्ण मुंबईचं लक्ष या टुर्नामेंटवरती आहे. आमची मुंबई घड्याळ्याच्या काट्यावर चालणारी मुंबई कधी न थांबणारी मुंबई आहे. त्या मुंबईचा प्रसिद्ध अंडरआर्म क्रिकेट मुंबईच्या कानाकोपऱ्यात खेळला जातो. लॉकडाऊन मध्ये देखील आम्ही खेळलो. हा बॉल देखील कव्हर्सला हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मतांग सारख्यात बॅटिंगसाठी कांजूर मार्ग आपण पाहिला तर नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला आपण पाहिला तर सुरेश सरोज अंधेरीचा एक धडाकेबाज बॅटर बॉलिंगसाठी आपण पाहिला तर देवकरण परमार. ज्या खेळाने सर्वांना एकत्रित आणलं भले इंग्रजांचं आहे बट भारतामध्ये ह्या खेळाला एक वेगळा क्रेज आहे. स्ट्राईकला सुरेश सरोज आहेत स्थानिक खंड शिवम बॉईज आपण पाहिला तर कांदिवलीचा संघ आहे त्यांच्या विरुद्ध टीम ओमकार मालाड गेले 15 ते 20 वर्ष अंडरआर्म क्रिकेट गाजवलं आहे. या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला लेग स्टिकच्या खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉल 1 लाखाचं प्रथम पारितोषिक आहे. तृतीय क्रमांक आपण पाहिला तर 50,000 रुपये तृतीय क्रमांक 25,000 रुपये मॅन ऑफ द सिरीज या वर्षी सायकल आहे. गोल्डन क्रीडा मंडळ नावातच गोल्डन आहे. संपूर्ण टाईम आम्हाला देत आहेत सर्व अंशी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर. या बॉलवर देखील पॅडलशिप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. लेग बाईच्या रूपमध्ये मात्र सिंगल रन मिळेल. बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. मतांगच्या बॅट मधून आपण पाहिलं एक दर्जेदार फटका 4 रन साठी कडक फटका खेळले गेले. लेग स्टिकला पिचिंग होती प्रॉपर फ्लिक केलं आणि रन मिळतील मात्र तिकडे 4. बालक्ष्मी ज्वेलर्स ब्रँडेड फटका 4 रन साठी. स्कोरचा ग्राफ पाहिला तर वरती चाललाय जसा बोरिवलीमध्ये पर स्क्वेअर फूट रेट पण हाय आहे तसा ग्राफ पण रन अगदी वरती चालू आहेत. प्रत्येकाची इच्छा असते की मुंबईत आपला रूम असावा. आज बोरिवली देखील एक प्रमुख स्थानक आहे. सकाळी बोरिवलीची गर्दी जर तुम्ही पाहिली स्टेशनला अफलातून गर्दी आहे. स्टेशनला जर 9 वाजता ट्रेन पकडायची आहे तर बोरिवलीला खूप मोठा टास्क आहे. ही देखील एक बोरिवलीची ओळख आहे. बोरिवली नॅशनल पार्क खूप प्रसिद्ध आहे. विविध भागातून इकडे पाहण्यासाठी येत असतात. अगदी ग्राउंडवरती देखील आमची मंकी माकड अगदी ग्राउंडवरती आलेत आमच्या. म्हणजे ही देखील बोरिवलीमध्ये आहे तर तुम्हाला एका दुसरा प्राणी बघायला मिळणारच. वळत मॅचच्या दिशेने चांगली मॅच रंगती आहे. रन पाहिलं तर 26 विदाऊट लॉस एक चांगली कामगिरी केली आहे सुरेश सरोज आणि मतांग सारंग. सेमीफायनलची मॅच तुमच्या समोर चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवकरण परमार ह्याच परिसरातील एक नामवंत खेळाडू आहे. स्लो स्पिन खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. स्ट्राईकला सुरेश सरोज हा बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थंड मॅचच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल येईल. वेल स्टॉप मंथन तिकडे होते. मंथनने बॉल आतमध्ये ढकलला. छोटं ग्राउंड आहे आउटफील्ड फास्ट आहे बॉल लवकर ट्रॅव्हल होतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा ते देवकरण स्ट्राईकला मतांग सारंग या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे आपण पाहिलं तर पोहोचले गेले आहेत. निखिल तिकडे होते. निखिलने एक चांगला बॉल अडवला.
प्रचंड शांतता मैदानाच्या आतमध्ये आज फायनल मध्ये कोण जाणार व्यावसायिक गटामधून अगदी बॉल आउट करत असताना टीम जॉर्ज कल्याण या संघाने मात्र एक धडाकेबाज एंट्री केली आहे। स्कोर पाहिलं तर 28 आणि रेलिंग वरती कुणीही जोर द्यायचा नाही। बाउंड्री लाईन जी आपली बाउंड्री लाईन आहे, प्लीज थोडं सहकार्य करा। 28 रन झाले धावफलकावरती, दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। मी विनंती करेल स्टंपच्या मागे जे उभे त्यांनी थोडं सहकार्य करा, बाउंड्री लाईन सोडून थोडं लहान मुलं आहेत। दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 28 रन झाले धावफलकावरती, फाईट मॅच चालू आहे। प्रत्येक बॉल वरती आपण पाहिलं तर वेगळ्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे। सेमी फायनलची मॅच, बिग फाईट, काटे की टक्कर, कोण जाणार फायनल मध्ये त्यासाठी मात्र ही मॅच चालू आहे। हा बॉल देखील एक चांगला बॉल पाहिला गेला, पहिलाच बॉल मंथन यांच्या माध्यमातून रोखून ठेवला गेलाय। बॉल हलकासा खाली बसला त्यामुळे रोखून ठेवला गेला मदांगला। या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहायला मिळतो, बॅटची कडा घेतली गेली, बॉल थांबणार नाहीये, रन मिळतील चार। लक फॅक्टर देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि ज्या वेगाने बॉल टाकला, फक्त हलकीशी बॅटची एज घेतली गेली आणि बॉल आपण पाहिला तर तिकडे चार रनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला। या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तिकडे थोडस दडपण आहे, अंबलिंग पाहायला मिळालं, थोडासा बॉल क्रॉस झाला, एक रन मिळेल। हा बॉल देखील कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला, देवकरण तिकडे पोहोचले गेले, सिंगलच रन मिळेल तिकडे। पाच ओव्हरची मॅच आहे, एक 50-55 टार्गेट उभं करणं गरजेचं आहे। या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर वाईट बॉल, मधांगने खूप चांगलं जज केला, बॉडी बॅलन्स खूप चांगलं, प्रॉपर फुटवर्क होतं, लगेच स्वतःला बॉडी बॅलन्स केलं। 35 या बॉलवर देखील हलक्या हाताने फक्त तिकडे पुश केला गेला, अगदी प्रेमाने फटका खेळले गेलेत, रन आपण पाहिलं तर तिकडे सिंगल मिळेल। 36 36 रन झाले धावफलकावरती। या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय, सडक पे कडक बेधडक फटका पाहायला मिळतोय सुरेश सरोजच्या बॅट मधून या सेमीफायनल मॅच मध्ये। स्कोर पाहिलं तर तब्बल 40 रन झाले धावफलकावरती। या बॉलवर देखील आपण पाहिलं तर तिकडे थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, बट सिंगल रन मिळेल। सेमी फायनलची पहिली इनिंग चालू आहे, फायनलमध्ये कोण जाणार त्यासाठी मात्र दोन टीम्स दरवाजामध्ये उभे आहेत, लढत आहेत आमने सामने। बॉलिंगसाठी देवकरांच्या हातामध्ये बॉल दिलाय, चौथी ओव्हर आहे। या बॉलवर देखील अगदी समोरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर चार। या पार्टनरशिपसाठी एकदा जोरदार ट्राय होते, खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते अफलातून बॅटिंग, ही जोडी मात्र इकडे A1 जोडी आहे। क्लिक करण्याचा प्रयत्न करतो, बॅटची हलकीशी टॉप एज घेतली गेली, बॉल समोर ट्रॅव्हल झाला आणि रन मिळतील तिकडे मात्र चार। तब्बल 45 धावा झाल्या धावफलकावरती, पाहूयात सेमीफायनलच्या मॅच मध्ये इतिहास घडेल का, 50 रनची पार्टनरशिप पाहायला मिळेल का। या बॉल देखील क्लिक करण्याचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक, इथं तिकडे आपण पाहिलं तर कृष्णा सिंगल रन मिळेल 46। खूप मोठ्या प्रमाणात युट्यूबवर देखील आमची
लाइव चालू है मुंबई च्या कानाकोपऱ्यात यूट्यूब वर टीवी वर देखील मैच बघतात त्यांचं पण स्वागत है। ट्रिपल एस श्री साई स्पोर्ट्स लाइव चैनल वर देखील आपण पाहू शकता। स्ट्राइक एंड ला आपण पाहिलं तर बैटर मतांग या बॉल वर स्वीप करण्याचा प्रयत्न केला, चांगली फील्डिंग पाहायला मिळते, वेल स्टॉप। दोन्ही दिशेला आपण स्टँड पाहतोय, प्रॉपर स्टँड बनवलेत प्रेक्षकांसाठी आमच्या खेळाडूंसाठी। या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, देवकरांचा हा बॉल अगदी मतंगला जागेवरच उभा ठेवलाय। सुरेशला आपण पाहिलं तर जागेवरच बॉल फिरवला आणि सेट बॅटरला आपण पाहिलं तर बीट केला गेला, गुड बॉल। सो बॅटर पहिल्या ओव्हर पासून खेळतो त्याला बीट केलंय, कठीण आहे बेट बॉलिंग देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 50 रनची पार्टनरशिप आला मिळतीये एकदा जोरदार टळावरच्या पार्टनरशिप साठी। चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, बिनबाद 51 रनची पार्टनरशिप या मॅच मध्ये। 12 बॉल 28 आपण पाहिलं तर 13 बॉल मध्ये 28 सुरेश सरोज आणि 11 बॉल मध्ये 18 मतांग सारंग, एक धुवादार बॅटिंग या सेमीफायनलच्या मॅच मध्ये। आपण पाहिलं तर प्रॉपर सेट झालेत आणि सेट असे झालेत की मॅच पूर्णपणे आपण पाहिलं तर बनवली आहे। शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत, पवित कशा प्रकारे रन करतील, रेलिंग वरती कुणीही हात ठेवू नका, प्लीज थोडं मागे उभे राहा जेणेकरून एका दुसरा डिसिजन आपल्याला देण्यासाठी थोडंसं कठीण जाईल, त्यामुळे आपण थोडं बाउंड्री लाईन सोडून थोडं लांब उभे राहा। आज आपली टूर्नामेंट बघून आपण आनंद घ्या, सर्व एन्जॉय करतायत त्याचप्रमाणे एन्जॉय करा, पण थोडं बाउंड्री लाईन पासून लांब उभे राहा, पडद्यावरती कुणी हात ठेवणार नाहीये। पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला डीप स्क्वेअरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे। या ग्राउंडवरती आज सकाळी समित चव्हाणची मेडन ओव्हर पाहिली गेली, आता 52 रनची एक चांगली पार्टनरशिप आहे, खूप काही बघायला मिळालं। आज महिलांच्या देखील संघाने खूप चांगली कामगिरी केली, महिला देखील आमच्या वुमन्स क्रिकेटचे देखील आपण 2-3 मॅच पाहिल्या, खूप चांगल्या त्या मॅच देखील रंगताना पाहिल्या गेल्या। शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत, 52 रन झाले धावफलकावरती। बेलविन मेमोरियल कप 5वं वर्ष मुंबई अंडरम क्रिकेट विश्वातील एक मानाची क्रीडा स्पर्धा सालाबाद प्रमाणे याही वर्षी बोरिवली गोल्डन क्रीडा मंडळ सज्ज झालंय। या बॉलवर देखील एक कडक फटका पाहायला मिळतोय आणि इट इज आउट, मतांगला मैदान सोडावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये, बट मतांग साठी एकदा टाळ्या पाहिजे, खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, एक पहिला पार्टनरशिप साठी धुवादार बॅटिंग, वेल प्लेड मतांग। बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर कृष्ण आहेत, स्वतः कॅप्टन आहेत शेवटची ओव्हर। या बाबत देखील समोरला एक चांगला फटका पाहायला मिळतोय, अनस्टॉपेबल सुरेश सरोज खुडा।
57 57 रन झाले फलकावरती शेवटची ओव्हर आहे. हा बॉलवर एक चांगला जज केला गेला स्वतः बॅलन्स तिकडे सावरला एक्स्ट्रा रन मिळेल 58 58 रन होते फलकावरती. इकडे देखील आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर एक विकेट गेली आहे. खूप चांगली बॅटिंग करत असताना सुरेश सरोज या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 17 बॉल मध्ये 33 रनची एक अफलातून कामगिरी अनस्टॉपेबल सुरेश सरोज या मॅच मध्ये त्याला रोखणं थोडस कठीण झालंय. पाहुयात कसं शेवटच्या बॉल वरती फिनिशिंग टचअप देतोय. चोवीस संघ ह्या टूर्नामेंट मध्ये खेळले. सीएसटी पासून कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर इकडे चर्चगेट पासून वसई विरार शेवटच्या बॉलवर मैदान सोडावं लागतंय. बट सुरेश सरोची बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अप्रतिम बॅटिंग करत असताना. 17 बॉल मध्ये 18 बॉल मध्ये 33 रनची एक चांगली कामगिरी. आणि मी विनंती करेल केतन भाई यांना विनंती करेल मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि ह्या परिसराचे आपण पाहिलं तर भागी विधाते नक्कीच शिवा शेट्टी यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीने युवकांसाठी नेहमीच हक्काने उभं राहणार असं व्यक्तिमत्व आज आमच्या टुर्नामेंटला आलात त्याबद्दल शिवा शेट्टी आपला अगदी मनापासून आभार आहे. आणि असंच कार्य करत राहा. कांदिवली बोरिवली परिसरामध्ये आपला नेहमीच मोलाचा वाटा राहिला आहे. आणि आज अगदी म्हणजे केतन भाई यांच्या हस्ते मात्र एक विशेष सन्मान प्राय माईची उबदाल शाळ एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. हे नाव संपूर्ण महाराष्ट्र चर्चेत राहिला गेलंय. आणि आज साहेब आपण देखील आपल्या या टुर्नामेंटला आलात त्याबद्दल मेलबर्न मेमोरियल कप मध्ये आपलं अगदी मनापासून आभार आहे. या परिसरात त्यांनी सातत्याने अनेक विकासाची कामं पाहिली गेली. मी विनंती करील शिवा शेट्टी यांना विनंती करेल की दोन शब्द या टूर्नामेंट विषयी आपण आपले व्यक्त करायचे आहेत. एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाची चर्चा संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहिली गेली आहे. आणि अमित कदम यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. अमितजी आपण देखील आलात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. आपण देखील साहेबांच्या सोबतीला चांगलं कार्य करताय. धन्यवाद अमितजी. आणि शिवा शेट्टी यांना विनंती करे की दोन शब्द आपण आज या क्रिकेट विषयी व्यक्त करायचं आहे. आणि बोरिवली कांदिवली विषयी दोन शब्द बोलायचे आहेत. अमित कदम यांचा देखील विशेष सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच अमितजी आपण देखील आलाय आज. हॅलो मेलविन मेमोरियल क्लबचा आज कपचा हा सामना खरोखर म्हणजे मी पहिल्यांदाच आलो जसं तुम्ही सांगितलं. खरोखर हो मला इन्व्हिटेशन होतं पण काही ना कारणास्तव आलो नाही. पण मी खरोखर मी आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो का एवढा चांगला रीती जे तुम्ही मेलविन स्टँड बनवलं आहे आणि एवढं कारण की मी ऐकलं होतं पण आज प्रत्यक्ष मी स्वतः येऊन आहे ना
पुन्हा जे जे पण ऑर्गनायझर आणि त्यांच्या पूर्ण टीम मी खरोखर त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नक्कीच यावेळेला फुलल्या फुलाची पाकडी पुढच्या वेळेस नक्की मी तुमच्या सोबतच मी राहीन आणि एवढा चांगला क्रिकेटचा आनंद घेईन आणि मदत पण करीन. खरोखर जे सर्व टीम आहे त्यांना पण शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सर्व मंडळाचा सर्व पदाधिकारी आणि सर्वांच्या मनापासून शुभेच्छा कारण एवढा चांगला क्रिकेट आमच्या तिकडे. कारण की करताना मला माहीत आहे एक ऑर्गनाईज करताना किती त्रास असतो आणि किती खर्च असतो आणि तुम्ही ते डे लाय डे लाईटचं लाईटचं वगैरे स्टेजचा खर्च खरोखर तुम्ही एवढं चांगलं हे केलं मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. इकडे थांबतो. थँक्यू. नक्की थँक्यू सो मच तुम्हाला देखील साहेब पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असंच कार्य करत राहा आणि असंच युवकांना मात्र तुम्ही प्रोत्साहन देत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू. धन्यवाद अमितजी. आपलं देखील आभार आहे. दुसऱ्या नावाला सुरुवात होती आहे. तर नक्कीच इथे कलाक्रीडेला प्रोत्साहन देणारं शेट्टी साहेबांचा नक्कीच गौरव झालाय आणि आपल्याला कळलंच असेल कारण यंदाचं वर्ष एक महत्त्वाचं वर्ष भारताच्या युवा वर्गासाठी कारण सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश भारत ओळखला जाऊ लागलाय. त्यामुळे नक्कीच या देशामध्ये युवकांची संख्याही फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या युवकांना कुठे ना कुठे कला असो क्रीडा असो या विभागात प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. ते महत्त्वाचं कार्य गेले अनेक वर्ष श्रीयुक्त शिवानंद शेट्टींनी या विभागाकरता केलं आहे यात काही वादच नाही आहे आणि यापुढे ती करत राहील याची ग्वाही मात्र आजच्या या कार्यक्रमात दिली आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. वळत आपण मैदानाच्या दिशेला. एका 60 धावांचं भलमोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे. ते म्हणजे याच स्पर्धेतील एक चांगली झुंज देणारा संघ म्हणून अशी ख्याती मिळवलंय तोच शिवम बॉयज संघ. या संघाचे दोन बॅटर्स देवकिरण आणि हितेश. नक्कीच याही दोन बॅटर्सने एक आगळी वेगळी छाप मात्र या स्पर्धेमध्ये सोडली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता मतंग सारंग मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला एक तारांकित खेळाडू. यावेळी मात्र पहिला चेंडू अतिरिक्त धावाने सुरुवात होते. धावांचा श्री गणेश वाईडने होते. धावांचं खातं खोललं जातंय. 60 धावांचं भलं मोठं आव्हान. ओमकार मालाड संघ नक्कीच गेली 20 ते 25 वर्ष बॉक्स क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवत आहे. तो का गाजवत आहे कारण एकापेक्षा एक मॅच विनर खेळाडूंचं भरणा असलेला संघ अशी त्याची ख्याती आहे. जिथे जिथे कमी तिथे तिथे नवनवीन संधी मिळालेले खेळाडू चमकदार कामगिरी करीत असतात असा हा संघ ओमकार मालाड संघ. पुन्हाची एकदा मतंग जेवताना दिसतो. यावेळी मात्र चांगला फ्लिक करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झालेला नाही आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाऊन विसावला जातोय. वैयक्तिक खातं खोललं जात आहे. देवकरण हाही एक तारांकित खेळाडू याच विभागाला बिलॉंग्स करणारा तोही आपलं खातं खोलतोय एका धावांशी. 200 धावा 12 धावांचा रिक्वायर रन रेट आहे. त्या दृष्टीने प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 चौकार येणं फार अपेक्षित आहे. तुर्तास मोठ्या धावसंख्या पहिल्या 2 चेंडूवर तरी मिळालेल्या नाही आहेत परंतु प्रत्येक 2 चेंडूवर एकेरी धाव मिळालेली आहे. खराब चेंडूची नक्कीच वाट पाहावी लागणार आहे या बॅटर्सना दोन्ही बॅटर्सना. खरं तर क्षमता आहे त्यामध्ये. तिसरा चेंडू असेल मतंग्याचा. देवकरण्यास यावेळी मात्र खूप सुरेख असा फ्लिक केलाय. जोरदार हिट जोरदार थ्रो सर्व काही जोरदार चाललंय या मैदानात. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित समस्त प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेसाठी ऑनलाईन जुळलेल्या सर्वच एक प्रेक्षकांचं त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या दरम्यान खूप सुरेख असा फटका खेळला जातोय. पाहायला मिळतो एक दणदणीत आणि खणखणीत महालक्ष्मी ज्वेलर्स ब्रँडेड फटका चौकार. या 4 धावांशी मात्र कुठे ना कुठे एक दिलासा मिळाला असेल कारण 2 चौकारांची प्रत्येक षटकात गरज आहे. त्या दृष्टीने एक महत्वाचा चौकार लगावला जातोय बॅटर हितेशाच्या फलंदाजीतून. यावेळी मात्र बॅटची आउटसाइड एच निर्धाव चेंडू कमबॅक केलाय मतंगनी. चौकाराला प्रत्युत्तर दिलंय डॉट चेंडूने.
धावसंख्या 8 या धावसंख्येवर स्थगित. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. हे मात्र पुन्हा एकदा काय स्वीट टाइम केलाय चेंडूला. प्रॉपर टाइमिंग आणि प्रॉपर गॅप पाहायला मिळतोय महालक्ष्मी ज्वेलर्स खणखणीत आणि सणसणीत चौकार. पहा पहिल्या षटकात रिक्वायर्ड 12 होता आणि 12 सरासरी पहिल्या षटकात ठेवली आहे. नक्कीच इथेची बॅट इथे मात्र बोलू लागली आहे. एक चांगली बाब म्हणावी लागेल. पहिल्या षटकात 12 धावसंख्या, उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच ओमकार क्रिकेट संघात एकापेक्षा एक सरस गोलंदाज आहेत, परंतु त्याची कोणतीही चिंता या दोन फलंदाजांनी या स्पर्धेत बाळगलेली नाहीये. तसंच काही सचित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात मी तर म्हणावं लागेल. चेसिंग रात्रीच्या प्रहरामध्ये थोडंसं कठीण असतं, परंतु कठीण कामाला तुम्हाला व्यावसायिक स्पर्धेत सोपं करून दाखवावं लागेल. तुम्ही चमत्कार कराल तेव्हाच जग तुम्हाला नमस्कार करेल. तर पुढचा गोलंदाजीचा कणा म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज अरुण यादव गोलंदाजीसाठी देव करण्यास. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पहिल्या चेंडूवर अरुण थोडासा दबाव दिसला. आजच्या दिवसभरात वाईट चेंडूचा मारा जवळजवळ सर्वच संघाच्या गोलंदाजांनी केलाय, परंतु अरुण कडे काही कमबॅक करण्याची मोठी क्षमता त्याच्या हातात आहे. कुर्ला परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू, लिलया एका हाती सामने जिंकवणारा गोलंदाज अशी त्याची ओळख आहे. ओमकार मालाड संघाकरता पाहिजे आज एक वेगळी परीक्षा आहे. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा मात्र देवकरांनी बॅकफुटला जात. टायमिंगची साथ जरूर मिळालेली नाहीये, परंतु नशिबाची साथ मात्र देवकरांना इथे मिळते आहे. एक महत्वाचा महालक्ष्मी ज्वेलर्स चौकार पाहायला मिळतोय. अभिषेककडनं थोडीशी चूक होत आहे आणि त्या चुकीचं रूपांतर चौकारात पाहायला मिळते. 4 धावांनीशी इथे मात्र चांगली आगीकूच करताना पाहायला मिळतोय शिवम बॉयज संघ. धावसंख्या 17 या धावसंख्येवर मी तर म्हणेन एक आकर्षक जी सुरुवात हवी होती फलंदाजाकडनं ती सुरुवात झालेली आहे. तर त्यांना मात्र धावफलक हलता ठेवावा लागणार आहे आणि यावर निश्चित सोपं नाही आहे, परंतु हम्बी किसीचे काम नाही. नो टाइम मिटिंग प्लीज. ओमकार संघाला विनंती असेल, आयोजकाकडनं विनंती येते, जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. नक्कीच या शिस्तबद्ध स्पर्धेमध्ये शिस्तीचंही पालन करायचंय. धन्यवाद. तर अरुणला मात्र पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. पाहायचंय अरुण कमबॅक करेल का की देवकरण आपल्या बॅटमधून रन मिळवेल. एक चांगली बॅटल, एक चांगली फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसरा चेंडू असेल. यावेळी मात्र स्कूप खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. खरं तर सरळ बॅटीने खेळला असा चेंडू तर जास्त चांगला परिणाम मिळाला असता, परंतु देवकरांकडून थोडीशी चूक होते कारण चेंडू क्विकर होता आणि एक पॅटर्न चेंडू आहे हा विशेष करून अरुण यादवचा. दोन्ही बाजूला चेंडू तो कट तर करतोच, परंतु मधून मध्येच एक असा एक जलद टप्पा टाकतो की त्यामुळे नक्कीच फलंदाजाला तो बीट करण्यात बहुतांशी वेळा या चेंडूवर यशस्वी होतो. तोच तो अरुणचा पॅटर्न चेंडू म्हणावा लागेल, क्विकर वन. यावेळी मात्र पुन्हा एकदा काय कमालीचा फटका खेळला जातोय. मनगटाचा सुरेख वापर, मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून देणारा फटका. आळले देवकरणने 21 अशी धावसंख्या. चौथा चेंडू यावेळी स्वीप आणण्याचा प्रयत्न, थोडासा निराश आणि हताश दिसला देवकरण, परंतु प्रत्येक षटकामध्ये 2 चौकार आवश्यक आहे. ते 2 चौकार तर पहिल्या 2 षटकात आलेले आहेत. आता मात्र सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. इथे मात्र या संघातील महत्वाचा गोलंदाज जो मॅच विनर गोलंदाज म्हणून ओळखला जातो त्याच्यावर त्यांनी दबाव आणलाय. एक चांगली रणनीती दोन्ही बॅटर्समध्ये, चांगले सेटी झाले आहेत आणि खूप चांगला दबाव आतापर्यंतच्या खेळामध्ये त्यांनी गोलंदाजावर ठेवलाय. नक्कीच कौतुक करावं लागेल, परंतु पल्ला अजूनही खूप लांब आहे. पाहिजे थेंबे थेंबे तळेसाचे या सूत्रानुसार त्यांना खेळ करावा लागणार आहे. 20 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. या मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. याही वेळी चेंडू येतो सीमारेषा पार खणखणीत.
बैटर्स देवकरण आणि हितेश 26 अशी धाव संख्या त्या फलकावर लगावली जाते आहे। 60 धावांचं लक्ष जरूर आहे, परंतु त्या कठीण जरी लक्ष असलं त्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे। आपल्या संघाचा धाव फलक हलता कसा राहणार आहे याकडे त्यांनी पुरेपूर लक्ष दिलंय। शेवटचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा खूप सुरेख असा ड्राइव्ह, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा गाफील राहिला होता देवकरण, परंतु शेवटचा क्षण चांगली धाव, षटकाची समाप्ती, दोन षटकाची समाप्ती आणि धावसंख्या बिनगडी बाद 27 या धावसंख्येवर शिवम बॉयज कांदवली संघ इथे मात्र खूप चांगला रिक्वायर रनचा पाठलाग करतोय। जी भागीदारी मला वाटतं मतंग सारंगने आणि सुरेश सरोजने केली होती तशीच काहीशी पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते। खूप चांगलं प्रेशर हँडल केलं या दोन फलंदाजाने, खूप चांगले फटकेबाजी पाहायला मिळाली आहे। नक्कीच टाळ्यांचा गजर तर झालाय, पाहिजे 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे। मला त्यांनी फार मोठा लक्ष्याचा विचार न करता प्रत्येक षटकामध्ये दोन चौकार कसे येतील याचा जर विचार केला तर हे महाकाय जे आव्हान आहे ते अधिक सोपं होऊन जाईल आहे, कारण क्रिकेट हा एक माइंड गेम म्हणून तुम्ही सतत खेळत राहिलं पाहिजे। थँक्यू कुणालजी माइनकर, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्र नवनिर्मित सेनेचे आपण पहिले तर बोरेल विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि कुणालजी आपलं देखील अगदी मनापासून आभार, आज आपण देखील आलात त्याबद्दल अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। थँक्यू सो मच। बलवीर मेमोरियल कप मध्ये आज आपण धावती भेट देत आहे। अनेक नक्कीच या दोन फलंदाजाच्या फलंदाजीमधून शिवम बॉयच्या डगआउट मध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे आणि एक एनर्जी अशा सामन्यामध्ये आवश्यक असतं। त्या एनर्जीचं कारण एक बहादार आणि सदाबहार फलंदाजीचं प्रात्यक्षिक दोन्ही फलंदाजांनी दाखवलंय, कमालीची फलंदाजी। मतंग सारंग पुन्हा एकदा मार्गस्थ देवकरणसाठी आणि आज देवकरण कुठेही मात्र थांबणार नाही, या चांगला बॅकअप तिथे केलं जात आहे। डायरेक्ट नेम जर झाला असा तर नक्कीच फलंदाजाचा गेम झाला असा, परंतु सुदैवाने तसं काही घडलेलं नाही आहे। खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, धावसंख्या जाऊन पोचते 29 या धावसंख्येवर। अजूनही 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 31 धावांची गरज आहे। मतंगने मात्र सुरुवातीचे दोन चेंडू चांगला कंट्रोल त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसतोय। यावेळी मात्र सुरेखाचा फटका, यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाचा इथे दिवेचं कौतुक करावं लागेल। थोडा वेळ थांबला आणि तदनंतर मात्र फलंदाज कोणत्या क्रीजला जातोय त्याचा चूक वेळेत साधत चांगल्या दिशेला थ्रो केला, इथे मात्र चूक होते, परंतु एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजीसाठी। कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, रिव्हर्स स्वीप, त्यानंतर एक सुंदर असा कव्हर ड्राईव्ह त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला। अजून जर एक षटक तो या खेळपट्टीवर स्थिरावला असता तर अजून थोडा जवळ विजयाच्या नजीक त्यांचा संघ जाऊ शकला असता, परंतु हरकत नाहीये। क्रिकेट खेळ म्हटला की तो अनिश्चिततेचा आहे, कधी काय घडेल त्याचा कोणालाच अंदाज बांधता येत नाहीये। आणि मतंगचा मात्र हे षटक अतिशय प्रभावी ठरतंय, वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय। या तीन चेंडूत मात्र कोणती मोठी धावसंख्या त्याने दिलेली नाहीये, एक महत्वाचं गडी रनआउटच्या स्वरूपात मात्र फोडण्यात यशस्वी ठरलंय। प्रत्येक डॉट चेंडू नेतृत्व मात्र शिवम बॉयज संघ थोडासा बॅकफूटला जाणार आहे, पाहिजे देवकरण या संघाचा तारणार अजूनही खेळपट्टीवर आहे। यावेळी मात्र टॅपचा वेध देवकरणने घेतलाय, परंतु टॅप फटकेला इथे केवळ एकच धावा मिळणार आहे। एक धावसंख्येने धावसंख्या आगेकूच करते, 30 या धावसंख्येवर अर्धा पल्ला तर गाठलाय, अजूनही काम बाकी आहे। 13 चेंडू 14 चेंडू 30 धावा, यावेळी मात्र पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा अयशस्वी प्रयत्न, पायाचा वेध घेतला जातोय लेग बायच्या स्वरूपात, एक धाव मिळते। नक्कीच भारतभरात सर्वाधिक बॉक्स क्रिकेट कोणत्या नगरीत खेळलं जातं तर मुंबई नगरी, स्वप्न नगरी, आणि या स्वप्न नगरीत मात्र खेळलं जाणारे बॉक्स क्रिकेट आणि त्या स्वप्न नगरीत सर्वांचं मन जिंकणारी स्पर्धा मेलविन मेमोरियल चषक। तसं प्रेक्षकांना विनंती असेल की रेलिंगवर आपले हात जे आहेत ते बाजूला घ्यायचे आहेत, वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय, सहकार्य करायचंय।
हे षटक इथे मात्र ओमकार मालाड संघाला कमबॅक करून देतोय. या षटकात केवळ आणि केवळ मला वाटतं त्यांनी चार धावा दिल्यात आणि ओमकार मालाड संघ आता मात्र सुटकेचा निश्वास टाकू शकतोय. कारण सुरुवातीची दोन षटक अतिशय महागडी ठरली होती, तदनंतर मात्र या चार धावांचं षटक कुठे ना कुठे दिलासा देणारा ठरतंय ओमकार मालाड संघाकरता. तर वेल बॉल मतांग नक्कीच पुढच्या गोलंदाजीसाठी काम थोडस सोपं करून ठेवलंय. आता धावांचं लक्ष असेल बारा चेंडू आणि तीस धावांचं लक्ष असेल. सामना अजूनही संपलेला नाहीये. देवकरण जोपर्यंत या खेळपट्टीवर स्थिरावलेला असेल नक्कीच यंदाचा हंगाम गेली दोन वर्ष ज्या खेळाडूने या मुंबई बॉक्स क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय तो क्रिकेटपटू म्हणजे दिवेशला आपण पाहू शकतो. नक्कीच गत हंगामात सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज घेणारा खेळाडू म्हणून अव्वल क्रमांकाचा खेळाडू राहिलाय त्या खेळाडूला आपण पाहू शकता. बारा चेंडू तीस धावसंख्येची गरज आहे, माफ करा 29 29 धावांची गरज आहे. 14.5 रिक्वायर रन रेट अर्थातच या षटकात दोन ते तीन चौकार येणं अपेक्षित आहे. देवकरणच्या बॅटमधून रन येणं अपेक्षित आहे. पाहिजे या स्पर्धेतील मोठा धक्कादायक निकाल लागू शकतो का. उर्वरित दोन षटकांचा खेळ आपल्या समोर खेळायला सुरुवात होते. दिवेश तयार, यावेळी मात्र बॅकफूटला जात खूप सुरेख असा फटका तिथे लगावला जातोय. एकच धावर समाधान, एक धावनिशी धावसंख्या जाऊन पोचते 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. 28 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. ते मात्र दिवेश स्लोअर वनचा मारा केला जातोय तिथे मात्र चपळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कम्मालीच या संघामधील अव्वल क्रमांकाचा क्षेत्ररक्षक कोण असेल? सनी नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एक या संघातील चपळ चित्त म्हणून त्याची ओळख आहे. प्रात्यक्षिक या स्पर्धेत त्याने आगळा वेगळा ठसा उमटवलाय. दिवेचा पुढचा चांडू कम्मालीचा फटका तिथे पाहायला मिळतोय. पेडल स्वीप कशा सुरेख पद्धतीने एक बुलेट चौकार पाहायला मिळतोय. महालक्ष्मी ज्वेलर सणसणीत आणि खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. एक बॅनर तोड चौकार असं म्हणायला काही हरकत नाहीये. नक्कीच याच चौकाराची गरज आहे. अजूनही दोन चौकार जर या षटकात आले तर शेवटचं षटक आपल्याला पाहायला अनुभवायला एक वेगळी मजा येणार आहे. देवकरणने मात्र 11 चेंडूत 17 धावांचं योगदान देऊन अजूनही नाबाद खेळतोय. त्याच्याकडून अजून फटकेबाजीची गरज आहे. 9 चेंडू 23 धावा. यावेळी मात्र थोडासा डबल माइंडेड झालाय आणि एक मोठी संधी होती रनआउटच्या स्वरूपात. जर बॅकिंगला मतंग असता तर निश्चितच जी चान्स बनला असा, परंतु तिथे मात्र अंदाज घेता आलेला नाहीये. एक धाव मिळते, धावसंख्या 38 या धावसंख्येवर अजूनही 22 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असेल 8. दिवेश इथे मात्र पुन्हा एकदा प्रभावित करतोय. हे षटक महागडं कसं ठरणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात तो मात्र पहिल्या 4 चेंडूवर यशस्वी ठरलाय. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 5वा चेंडू नव्याने आलेला फलंदाज विकी, यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा एक यशस्वी प्रयत्न जरूर झालाय परंतु भाग्याची साथ हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव, एक चांगलं टायमिंग ची गरज आहे इथे विकीकडून आणि तोच काहीसा कानमंत्र देवकरणे दिलाय. त्याने नक्कीच सांगितलं असणार मॅच अजून संपलेलं नाही आहे, या 2 चेंडूत जर 1 चौकार आला तर आशा अजूनही पल्लवीत राहू शकतात. यावेळी मात्र बऱ्याच अशा अंतरावर निघालेला चेंडू, या स्पर्धेतील सर्वात मोठा वाईट चेंडू असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तुम्ही किती छोटे किती मोठे संघ आहात हे मायने राखत नाही आहे, तुम्ही मैदानावर कशी चांगली कामगिरी करता हे फार महत्वाचं आहे. कारण दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नाही, अंधाराखाली तो किती प्रकाश देतो हे फार महत्वाचं आहे. नक्कीच विश्वचषकात कागदावर भारतीय संघ खूप बलाढ्य होता परंतु अंतिम सामन्यात मात्र तो पराभूत ठरला होता, त्याचीच एक आठवण पाहिजे. 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. पूर्णच एकदा मात्र भाग्याची साथ मिळेल का? नाही, नक्कीच नाही.
चेंडू वेट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, चांगला निर्णय होता, परंतु त्यापेक्षा चतुर निघाला गोलंदाज, त्याने चेंडूचा वेग अतिशय कमी केला। शेवटचा चेंडू यावे मात्र खूप चांगली पिचिंग, खूप चांगला टर्न आणि त्या टर्नच्या जाळ्यात फसला फलंदाज। एक मोठा झटका, आता मात्र एक ओमकार मालाड संघ या शेवटच्या षटकामध्ये विजेता पदाकडे एक मजबूत दावेदारी पेश करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलंय असं म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण शेवटचं षटक शिल्लक असणार आहे। सहा चेंडूंचा खेळ आणि धावांची गरज असणार आहे, सहा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे, 5 चौकारांची गरज आहे नक्कीच। पाहिजे सुरुवातीच्या षटकापासून देवकरण अजूनही क्रीजवर शाबूत जरूर आहे, परंतु इतर फलंदाजाची त्याला साथ लाभलेली नाही आहे। धावफलक हलता जर राहिला असता तर नक्कीच हा सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळाली असती। परीक्षित नक्कीच नॉन स्ट्रायकर फलंदाज आणि गोलंदाजी डिपार्टमेंट सांभाळण्यासाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ओमकार नक्कीच दिवा डोंबोली विभागाकडून प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आज मात्र एका मोठ्या व्यावसायिक संघामध्ये दाखल झालाय। ओमकारने प्रभावित केलं या स्पर्धेत, अनुभव जरूर कमी आहे त्याच्याकडे व्यावसायिक स्पर्धा खेळण्याचा, परंतु वैयक्तिक कौशल्याच्या जोरावर मात्र त्याने मोठ्या संघात आपलं नाव करून घेतलंय। मला अजूनही आठवतं माहिमचा महाराजा चषकामध्ये 2-3 वर्षापूर्वी त्याने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता आणि तदनंतर मात्र हा खेळाडू प्रकाश झोतात आला होता। तदनंतर मात्र सर्वांचा चर्चेचा विषय राहिला। यावेळी मात्र कमालीचा इथे फटका मारला जातोय, परंतु कमालीचं क्षेत्रक्षणी केलं जात आहे। मतंग इथे मात्र आपल्या पायाचा पुरेपूर वापर करतोय, चौकार अडवतोय। क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळणंही गरजेचं आहे, त्याचं एक प्रात्यक्षिक मतंग इथे देतोय। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणतात, योगीच नाही। आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे, सर्व चेंडूवर चौकार लगावणं अपेक्षित आहे। जो चमत्कार रिंकू सिंगने केला होता आयपीएलच्या सामन्यामध्ये, 5 चेंडू 31 धावा असताना त्याने षटकार मारले होते, तशी काहीशी कामगिरी इथे नव्याने आलेला फलंदाज करेल का? करू शकतो। बघा परिस्थिती इम्पॉसिबल जरी असली तरी त्या शब्दाला आय एम पॉसिबल असं तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे। यावेळी मात्र खूप सुरेख असा पटका, कालच्या दिवसाचा हिरो अभिषेकने मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू क्षेत्ररक्षण केलंय, काळजी घेतलंय चौकार जाणार नाही याची। आणि मला असं वाटतं एक औपचारिकताच आहे की ओमकार मालाड संघ बॅक टू बॅक दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात। यावेळी मात्र देवकरणने आपला इरादा स्पष्ट केला, मी काही हार मानणार नाही आहे, कारण एखाद दुसरा वाईट चेंडूवर जर चौकार आला तर सामन्याचं समीकरण बदलू शकतं, त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत आशावादी राहणं फार महत्त्वाचं आहे आणि तीच एक एनर्जी देवकरणच्या फलंदाजीमध्ये दिसते। यावेळी सुरेख असा फटका पाहायला मिळतोय, त्यालाही ठाऊक आहे लक्ष जरी अवघड असला तरी मी माझे प्रयत्न सोडणार नाही आहे। बॅक टू बॅक्स 2 चौकार पाहायला मिळत आहेत देवकरणच्या बॅटमधून, 2 चेंडू आणि 9 धावा। एखाद वाईट चेंडू एखाद नोर चेंडू जर इथे पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवर जर चुकून चौकार आला तर नक्कीच सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळू शकते, परंतु कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा, त्यामुळे बेनिफिट आहे तो ओमकार मालाड संघाला जरूर आहे, परंतु दबावाची परिस्थिती आहे हे कोण नाकारू शकत नाही आहे। आणि आत्मविश्वास दिसतोय तो देवकरण पाहायचंय, तो दबाव इथे गोलंदाज ओमकार हँडल करू शकेल का? सामना तर चुरशीचा झाला यात काही वादच नाही आहे, आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच नेमकं घडलंय। वाईट चेंडू आणि आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे। जी गोष्ट अशक्य वाटत होती ती आता शक्य होताना दिसते, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे देवकरणसाठी, त्याने आशा सोडलेली नाही आहे। मी आधीच म्हटलं होतं क्रिकेटमध्ये काही शक्य आहे, जेवपर्यंत शेवटचा चेंडू खेळपट्टीवर पडत नाही आहे तोपर्यंत कोणता संघ पराभूत होईल विजयी होईल याचं भाकीत तुम्ही करू शकत नाही आहेत। सर्व प्रेक्षकांना विनंती असेल बॅरियरवरनं हात आपले लांब घ्यायचे आहेत, विनंती असेल
अतिशय चुरशीचा सामना आहे आणि क्रुशियल मोमेंट आहे दोन्ही संघाकरता. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत झाल्या पाहिजे मित्रांनो. कम्मालीचा सामना आपण पाहत आहोत, चुरशीचा सामना, दोन चेंडू आठ धावा. चमत्कार इथे घडेल का? नाही, नक्कीच नाही. परंतु देवकरांना नक्कीच मन जिंकल्यात प्रेक्षकांची. सामना जिंकू अथवा हारो, प्रेक्षकांची मन जिंकणं ही कधी कधी एक मोठी गोष्ट आहे. यावेळी मात्र चौकार जरूर लागला लगावला जातोय. ओमकार मालवडचा संघ अंतिम फेरीत जाऊन पोहोचतो. मन जिंकली, एक 60 रन टार्गेट होता. बस सर्वान वाटले की मैच थोड़ी वन साइड होईल, बट मैच दोन बॉल आठ आली. स्वामी सरांना विनंती करेल की पूनम शर्मा यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत. आता मात्र स्वामी सर आपण यायचं आहे आणि पूनम शर्मा यांचा एक विशेष सन्मान. कोलंची स्वामी यांच्या हस्ते आपण पाहिला तर पूनम शर्मा यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच मॅडम, आपण देखील या टुर्नामेंटसाठी आलात, त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान केला जातो आहे. धन्यवाद. आणि महिलांच्या मॅच देखील मॅडमने अगदी आवर्जून पाहिल्या. आज महिलांनी देखील खूप चांगली कामगिरी केली. आज महिलांच्या देखील क्रिकेटच्या मॅचेस आपण पाहिल्या. ग्राउंडवरती प्रॉपर खेळ पाहायला मिळाला. दिनेश शर्मा यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. आमच्या टपाल सरांना विनंती करेल की दिनेश शर्मा यांचा एक सन्मान करायचा आहे. स्वतः देखील दिनेश सर अगदी खूप चांगले क्रिकेट खेळले आहेत आणि क्रिकेटवरती प्रेम आहे. थँक्यू सो मच दिनेश सर, आज आपण आलात, त्याबद्दल मेलबर्न मेमोरियल कपमध्ये आपला एक विशेष सन्मान आहे. धन्यवाद. त्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेचे आमचे कुणाल मालिनकर यांचा अलंकार सरांना विनंती करेल की कुणाल सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र निर्माण सेनेचे आमचे कुणाल सर, धन्यवाद कुणालजी, आपण देखील आज आलात, त्याबद्दल मेलबर्न मेमोरियल कप मध्ये आपला देखील एक विशेष सन्मान केला जातो आहे. आमचे अलंकार यांच्या हस्ते मात्र कुणाल सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल. सर्व व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व मान्यवर वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी आला आहेत. चेतन यांना विनंती करेल की आमचे कपिल पटेल यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. कपिलजी थँक्यू सो मच, आपण देखील आलात, त्याबद्दल मेलबर्न मेमोरियल कपमध्ये कपिल सरांचा देखील एक विशेष सन्मान. सर्व व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी आमचे कपिल पटेल सर देखील आवर्जून उपस्थित राहिले गेले, त्याबद्दल एक विशेष सन्मान केला जातो आहे. धन्यवाद. विनीत यांना विनंती करेल की आमचे सचिन पवार यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज खूप चांगलं कार्य ह्या ग्राउंडवरती देखील नेहमीच सहकार्य राहिलंय. थँक्यू सो मच सचिनजी पवार, अगदी शाखा प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहेत आणि आज या परिसरात देखील खूप चांगलं कार्य करतात. धन्यवाद सचिनजी, आपण देखील आज या टुर्नामेंटला एक धावती भेट दिली, त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. वैभव यांना विनंती करेल की आमचे जयेश पवार यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आमचे मित्र साई आपण देखील व्यासपीठावरती यायचे. साई भाई आपलं पण स्वागत आहे. साईजी आपण देखील व्यासपीठावरती यायचं, आपलं पण स्वागत या टुर्नामेंटमध्ये. आज आपण देखील आलात. आमचे
पवार साहेबांचा देखील एक विशेष सन्मान केला जातो आहे. धन्यवाद साहेब, आपण देखील आज या टूर्नामेंट मध्ये आलात.